ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. लडाखच्या पर्वत रांगांमध्ये भारतीय सैन्यानं असं काही केलंय ज्यामुळे चीननं तोंडात बोटं घातली आहेत. 14,000 फूट उंचावर भारतीय सैन्यानं T-90 रणगाड्यांची तटबंदी उभारली आहे. 14,500 फूट उंचावर भारताचे T-90 टँक्स. लडाख सीमेवर भीष्म रणगाड्याची तटबंदी. भीष्म रणगाड्यासमोर चीनचे रणगाडे फिके. लडाख मधल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतानं सीमेवर रणगाड्यांची तटबंदी उभारली आहे. विशेष म्हणजे 14,500 फूट उंचीवर भारतानं T-90 आणि T-70 हे भीष्म टँक तैनात केलेत. सुमार डेमचोक परिसरात भारतानं रणगाड्यांची संख्या वाढवली आहे. भारतीय रणगाड्यांसमोर चीनचे T-15 टँक टिकाव धरू शकणार नाहीत असा विश्वास भारतीय सैन्याला वाटतोय. T-90 T-72 हे रणगाडे उणे 50 डिग्री तापमानात कार्यरत राहू शकतात. जगातील कोणत्याही परिसरात आणि परिस्थितीत या रणगाड्यांना तैनात केलं जाऊ शकतं. 14,500 फूट उंचीवर भारतीय सैन्यानं जगातले सर्वात शक्तिशाली समजले जाणारे रणगाडे तैनात केलेत. या रणगाड्यांसमोर चीनचं सैन्य नांगी टाकेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.